वास्तविक करणारे आमचे मित्र सतीश यादव, आमचे दुसरे मित्र आणि समोर असलेले सर्व आदरणीय सन्माननीय मित्र, मगाशी सतीश यादवाला ऐकताना मला कुठं काही खटकलेलं नव्हतं. रणसुभे सर म्हणाले की माझे विद्यार्थी नाहीत, मित्र आहेत. मी या दोघांची दुरुस्ती करू इच्छितो, प्रामाणिकपणे दुरुस्ती करू इच्छितो. कारण पहिलंच वाक्य सतीश यादवांचं असं होते की मी आज सट कोणता सतीश ते सूत्र धरून मी तुमच्या समोर असं सांगू इच्छितो की जेव्हा रणसुभे सर लिहित होते, जेव्हा त्यांची भाषणं ऐकण्याचा व्याख्यान ऐकण्याचा योग मला मिळत होता, तेव्हा असं मला मनापासून वाटायचं की सगळा लेखन असा होतं असा दमदार लेखन यांचं स्वतः, किंवा व्याख्यान ऐकून असं वाटायचं की तेवढा अभ्यास आणि समर्थपणे आणि विषयाला अनुसरून मांडणी केलेली आहे असं लिहायला पाहिजे, असं बोलायला पाहिजे आणि असं आपल्याला यायला हवं याचा आदर्श मी माझ्या जीवनभरात ठेवलेला आहे हे सांगायला मला आनंद वाटतो. मी त्यांचा वयाने लहान असलो तरी त्यांनी मित्र मानलेला आहे मला आयुष्यभर आणि मी त्यांना आयुष्यभर गुरु मानलेला आहे. मी त्यांचा विद्यार्थी नसतानाही अप्रत्यक्षपणे त्यांचा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्याच्या हस्ते त्यांच्या ग्रंथाचं एक त्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन करण्याची मला संधी मिळते आहे याचा मला खूप 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 आनंद होतो आहे आणि त्या आनंदात आणि तुमच्यासारख्या सुज्ञ अभ्यासू प्राध्यापक मंडळींच्या उपस्थितीत भारतीय मुसलमानांची मानसिकता समाज रचनावर मानसिकता या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी पहिल्यांदा सांगितलं. मित्र सरांची जन्मतारीख मी आता मी लिहिली म्हणजे 80 ओलांडलेली आहे. ग्रंथसंख्या जवळपास 70 ओलांडलेली आहे आणि आत्ताची भर टाकली तर मला वाटतं जवळपास वयाची संख्या म्हणजे वर्ष आणि वय आणि ग्रंथसंख्या समसमान होण्याची अत्यंत चांगली संधी आपल्याला मिळणार. मी फार व्यवहारिक माणूस आहे, जरी लेखक आहे आणि व्यवहारिक असल्यामुळे मला प्रश्न पडला सात ग्रंथांचं प्रकार एक एवढा मोठा लेखक ज्या लेखकाने आयुष्यभर एकाही पुस्तकाचं प्रकाशन स्वतःने केलेलं नाहीये पुस्तकांची प्रकाशनं दुसऱ्यांनीच केली आहे, रणसुभे सरांनी केलेली नाहीये. आजच असं का वाटव त्यांना हाच पुस्तकाचं प्रकाशन आपल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करून त्यांना मोठेपण देण्याचं काय कारण आपण? मी स्वतःशीच या प्रश्नाचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर मला असं जाणवलं प्रामाणिकपणे असं जाणवलं की या सात पुस्तकांमध्ये त्यांच्या अत्यंत जिगरी गोष्टीच्या पुस्तकाचे प्रकाशन जे आज ऍप नाही आणि या फखरुद्दीन बेंडूर सरांच्या आठवणीमध्ये रणसुभे सरांनी केलेला हा मनापासूनचा खर्च आहे. मित्र त्यांची मैत्री ते म्हणाले मला
की त्यांच्या मैत्रीबद्दल बोललं पाहिजे. त्या दोघांनी मला कधी कधी सांगितलेलं आहे ते मी आठवून तुम्हाला सांगतो आहे. या दोघांची भेट दयानंद महाविद्यालयामध्ये रुजू होताना रेल्वे पटरीवर या दोघांची भेट झाली आणि दोघेही दयानंदचे पहिले प्राध्यापक आहेत. जेव्हा दयानंद सुरू झालं तेव्हाचे प्राध्यापक म्हणजे सापळेपासूनचे प्राध्यापक. या दोघांची मैत्री त्या पहिल्या दिवशी झालेली आहे. आपण म्हणतो ना प्रेम पहिल्या नजरेत झालं, तसं यांचं पहिल्या नजरेत मैत्री झाली आणि ही मैत्री आयुष्यभर टिकली आहे. जरी बेंदूर शहर इथं एकच वर्ष राहून सोलापूरला गेले संगमेश्वर कॉलेजमध्ये जिथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक राहिले आयुष्यभर, तरीही एका वर्षात राहिलेली मैत्री ती आयुष्यभर गळत 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 होत गेलेली आहे. काय झाली असेल एवढी मैत्री म्हणजे काय असेल? हे बघा, हे दोघे रुजू झाले त्या दिवसापासनं वर्षभर ते एकाच खोलीत राहिलेले आहेत भाड्याने. म्हणजे दोघांची प्रकृती, दोघांचं मनपिंड, दोघांची वृत्ती प्रवृत्ती अगदी जुळणारी होती. काय जुळणार होत? दोघांनी प्रचंड वाचनाचं नाव, दोघांनाही आपसात चर्चा करण्याची प्रचंड हौस होती. त्यांना चर्चा झाली की समजा बाकी काही नाही, माझ्या पाण्यात तर याला दुसरं काही लागत नव्हतं. आपल्याला बरंचसं काही काही लागलं आयुष्यात गप्पा मारायला निमित्त म्हणून, पण यानं तसं काही लागलेलं नाही. आणि एवढंच नाही, यांचे विषयही शिकवायचे जरी वेगवेगळे असले तरी आवडीचे विषय यांचे सारखे होते, समाज साहित्य आणि राजकारण. या तिन्ही विषयांच्या संदर्भात हे एका कोणाच्या तरी ठरवून एखाद्या घरी म्हणजे रणजुलेदारांच्या घरी किंवा त्यांच्या घरी हे तीन तीन दोन दोन तीन तीन दिवस गप्पा मारायचे आणि या गप्पांचा मी साक्षीदार. मित्रो, दोघेही गरिबीतून आलेले आहेत, दोघेही आपापल्या घरचे ज्येष्ठ पुत्र आहेत आणि या दोघांवरती त्यांच्या त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी या दोघांनी मुकाट्याने पेरलेली आहे. आणि हे दोघे त्याच्या कुटुंबात एवढे विश्वसनीय होते की रणसुले सरांच्या कुटुंबामध्ये एखादी समस्या कौटुंबिक असलेली जर निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी रणसुले सरांचे कुटुंब प्रमुख बेंडू सरांना बोलवायचे आणि बेंडू सरांच्या साक्षीत यांच्या घरातील समस्या मिटवली जायची. बेंडू सरांच्या घरी जर काही कौटुंबिक समस्या असेल तर त्यांचे वडील रणसुले सरांना बोलवायचे सोडापूर आणि ती कौटुंबिक समस्या रणसुवेसर जाऊन ते सोडवायचे. मित्र, म्हणजे एवढे गुणपत्रिका जुळल्यावर लग्न होतं म्हणतात ना, एवढी गुण जमलेले असल्यामुळे त्यांची मैत्री आयुष्यभर टिकली. त्यांच्या आठवणीमध्ये त्यांनी हा खर्च केलेला असावा असं माझं मन मला म्हणत आलं म्हणत आहे. म्हणून मी तुमच्यासमोर त्याची मागणी, ज्या ग्रंथाचं प्रकाशन आत्ता माझ्या हस्ते झालं या ग्रंथाची एक जन्मकथा आहे. ती जन्मकथाही तुम्हाला दोन मिनिट
तरी एक 5 मिनिट जन्मकाचा सांगतोय बघ. किचनकरिणीला समाज प्रबोधिनी म्हणून एक संस्था आहे आणि या संस्थेचे आचार्य गरुड यांनी त्यांना बेगुसरायला व्याख्यानाला बोलवलं. विषय मुसलमानांवरचा दिला आणि बेगुसरायचं भाषण झालं. भाषण ऐकल्यानंतर गरुडांनी असं त्यांना सांगितलं की अहो बेगू, तुम्ही मुसलमानांची समाज रचना अशी एक पुस्तिका लिहा. तुम्हाला येतो भाषणच त्यांनी त्या पद्धतीचं केलेलं होतं. त्यामुळं गरुडांना तो विषय सुचला आणि त्याला सांगितलं आणि त्यांनी मान्य केलं. मग एक पुस्तिका त्यांनी लिहून दिली, 50 पानांची पुस्तिका. ही गोष्ट आहे 1995 साली. 1995 साली या इचलकरणीच्या समाज प्रभूजीने ही पुस्तिका प्रकाशित केली आणि ती मराठीत त्या पुस्तिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मग चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर हिंदी भाषेमध्ये काय लावले दोन मित्र, मग त्यांची चर्चा झाली आणि दोघं एकमेकांचं लेखन वाचायचे आणि लोकांनी सरांनी त्या पुस्तिकेचा अनुवाद केला. तो अनुवाद बहेरमध्ये 2000 साली प्रकाशित आणि बहेरमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची चर्चा भारतीय समकालीन साहित्यात झाली आणि या चर्चेमुळे मग बेणूसरांची मित्र बेणूसरांना असं म्हणू लागले की बाबा अलीकडच्या काळात जरा मुसलमानाबद्दल बरंच चांगलं चांगलं घडत आहे, त्यांच्याही संदर्भाने तू एखादा हा ग्रंथच का निर्माण करत नाही म्हणावून घेतलं, अभ्यास केला, संदर्भाची जुळा जुळव केली आणि 50 पानांच्या पुस्तकाचं रूपांतर 225 पानांच्या पुस्तकात मराठी आणि हे 225 पानांचं पुस्तक प्रतिमा प्रकाशनाने भारतीय समाज रचना भारतीय मुसलमानांची समाज रचना आणि मानसिकता या नावानं 2012 साली प्रतिमा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा अनुवाद त्या पुस्तिकेला सरांनी अनुवाद केलेला होता. तसा अनुवाद आता आपल्या साक्षीत आणि माझ्या हस्ते आज 24 साली सिद्ध होतो. मित्र मी तुम्हाला दिलेला शब्द पार पाच मिनिटं झाली आहे. सांगायचा होता मला मनापासून सांगायचा होता पण मी माझ्यावर संयम ठेवतो आणि आपली लढाई